अप्पर जिल्हाधिकारी सोनवणे जरी हत्याकांडाचे मुख्य सूत्रधार आहे तरी सुद्धा सुहास कांद्याची कोणत्याही प्रकारची चौकशी होत का नाहीये. त्यांना त्यांची पाठराखण कधी गृहमंत्री साहेब कधी करत असेल तर हे जनतेची दिशाभूल करणं हे फडणवीस साहेबांनाही शोभत नाहीयेत. आणि तुम्ही फक्त सत्तेमध्ये असलेल्या आमदारांना काहीच तुम्ही करत नाही, त्यांच्यावरती कोणतीही कारवाई होत नाही. आज रोजी फक्त सुहास कांदे हे सत्तेत आहेत म्हणून त्यांच्यावर कोणती कारवाई होत नाही का हे तुम्ही सिद्ध करावे. आणि सुहास कांदे आजपर्यंत शांत का बसले आहेत, त्या आजपर्यंत याच रोज याच्यावरती बोलत का नाहीयेत. सोनवणे दलित हत्याकांडाचे ते मुख्य सूत्रधार आहेत हे मी वारंवार प्रशासनाला सांगत आहेत, त्यांचे पुरावेही देत आहेत, तरी सुद्धा प्रशासन कोणत्याही प्रकारचा दखल घेत नाहीयेत. तरी माझी गृहमंत्री साहेबांना विनंती आहे की सुहास कांदेवरती लवकरात लवकर कारवाई करावी आणि प्रशासनाने त्यांच्यावरती कारवाई करून त्यांना अटक करावी, त्यांची नार्को टेस्ट करावी, त्यांच्यावरती सीबीआय चौकशी करावी. आणि त्यांनी आज भाषणामध्ये काल सांगितलेलं आहे, त्यांच्या तोंडाने सांगितलेलं आहे का त्यांना तीन अपत्य आहे. तीन अपत्य असून सुद्धा सुहास कांदे हे आमदारकीच्या खुर्चीवर बसले कसे हे सगळ्यात महत्त्वाचं कारण त्यांनी पहिले स्पष्ट करावे. आणि सुहास कांदेच्या तीन बायका, तीन मुलं आणि त्यांच्या राजकारणाचं जे काही चाललेलं आहे, ज्या राजकारणामधून त्यांनी कित्येक पब्लिकला, साधारण जनतेला वेढ्यात काढलेलं आहे हे त्यांनी स्पष्ट करावे. आणि गृहमंत्री साहेबांनी लवकरात लवकर सुहास कांदेवरती कारवाई करावी अशी माझी एक विनंती आहे त्यांच्याकडे. लवकरात लवकर मला न्याय द्यावा. आणि 12 वर्षापूर्वी सुहास कांदेंनी माझ्या वडिलांच्या घात करून मारून टाकले आहेत, याचाही तपास लवकरात लवकर करावा. आणि सुहास कांदेला कठोरात कठोर शिक्षा द्यावी ही माझी गृहमंत्री साहेबांना विनंती आहे. जय भीम जय महाराज. बोलणार नाही, परंतु ज्याला 80% झाला, 70% तो इंजिनियर होतो, तो आयएएस होतो, तो आयपीएस होतो. आणि माझ्या मराठा बांधवांना 90%, 92%, 93%, 94% आणि तो बिचारा त्याच्या हाताखाली काम करतो किंवा त्याला ती नोकरी मिळत नाही, हे जेव्हा बघा, हे जेव्हा दुर्दैव बघायला मिळतं, त्यावेळेस असं वाटतं की खरंच मराठा आरक्षणाच्या पाठीशी उभं राहील. म्हणून मी आपल्याला सांगतो, पुरुषोत्तम महाराज दुर्दैवाने माझ्या आजूबाजूच्या 10 एकर शेती होती, मला 5 एकर आली आणि आता मला 3 मुलं म्हणून ती 2-2 एकर झाली. माझ्या मराठा बांधवांनी किती शेती करायची आणि किती काय करायचं शिकून सुद्धा तो जर इंजिनियर असेल तरी शेतीच करत असेल, तो इंजिनियर असेल तर व्याजाची कर्जाची ट्रॅक्टरच घेत असेल, तो जर आयएसआयपीएस ची परीक्षा देत असेल तर तो बिचारा शेतीच करत असेल. म्हणून माझा स्वतःचा ह्या मराठा समाजाला संघटनेला पाठिंबा आहे असेही मी या ठिकाणी जाहीर करतो. मी आपल्याला आवर्जून सांगतो की पुरुषोत्तम महाराज जेव्हा माझ्या घरी आले तेव्हाच मला आदरणीय मुख्यमंत्र्यांचा फोन आला, आम्हाला उद्या सकाळी सगळ्यांना संध्याकाळी 6 वाजता वर्षा बंगल्यावर बैठक ठेवली आहे. मला वाटतं की मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की मराठा आरक्षणाचा कुठला तरी चांगला मुद्दा याच्यामध्ये निघेल आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा सुटेल असंही या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना जाहीर करतो. तसेच मी ह्या व्यासपीठावरून जबाबदारीने आमदार म्हणून, मला माहिती मी सरकारचा आमदार आहे, सत्तेतल्या पक्षाचा आमदार, माझा जाहीर पाठिंबा देतो असंही या ठिकाणी मी डिक्लेअर करतो. आणि जोपर्यंत जोपर्यंत जरांगे पाटलांचं उपोषण सुटत नाही, जोपर्यंत मराठा आरक्षणावर काही ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत मी कुठल्याही गावात जाणार नाही आणि कुठल्याही विकास कामाचं उद्घाटन करणार नाही आणि कुठल्याही विकास कामं करणार नाही, तेही या ठिकाणी मी आज जाहीर करतो.